हॅलो मित्र मैत्रिणीनो, कशा आहात? बऱ्या आहात ना? स्वागत आहे तुमचं माझा जन्मदिन व्हिडिओमध्ये. तर मैत्रिणीनो, कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला, मला माहिती आहे व्ह्यूज कमी आहे कालच्या व्हिडिओमध्ये, कारण मी बरोबर एक 14 किंवा 15 दिवसानंतर व्हिडिओ केला. दररोज दररोज व्हिडिओ अपलोड केला तर आपलं म्हणजे कनेक्शन असतं, आणि असे नाही व्हिडिओ अपलोड केलं तर कनेक्शन तुटतं, हे मला माहितीच आहे. तर जाऊन द्या मला, तरी 800-900 लोकांनी व्हिडिओ बघितले आणि थोड्या लोकांनी कमेंट्स केले. जे माझे आहेत ते मला समजून घेतात, त्यांना माहिती आहे काही प्रॉब्लेम आहे. तर चला काय जाऊ द्या. आज मी जो एक व्हिडिओ पाहिला आणि मला म्हणजे धक्का नाही, मला हसायला आलं. का हसायला आलं? तर घुशी मॅडम जी आहे ती तिच्या आईच्या घरी गेली आहे, आणि घुशी मॅडम म्हणजे तुम्हाला माहिती आहे की ती पब्लिक प्रॉपर्टी नाही, पब्लिक फिगर आहे ती. तसं आहे काहीतरी ती बकवास करत होती व्हिडिओमध्ये. तर या घुशी मॅडमचं काय झालं? घुशी मॅडमचं म्हणजे मोठं प्रकरण झालं. प्रकरण ते छोटंच होतं, पण यांनी मोठं केलं, कारण हे लोक ह्या लोकांना वाटतं हे सिलेब्रिटी आहेत, कारण यांचं चॅनल 2 लाखावरती गेलं आहे, मग कमेंट येतात, तर ह्या लोकांना ह्यांना जरा उडतात आहे, ठीक आहे. आणि खरोखर एवढे मंद लोक आहेत ना हिच्या घरात, एवढे मंद तुम्ही विचार नाही करू शकत. तरी घुशी मॅडम जी आहे, मॅडम बोलायची पण जाऊन द्या, आपलं रिस्पेक्ट नाही, पण आपण असं बोलतो दुसऱ्यांना, आपण असं घालून बोलत नाही, घालून पडून मी बोलत नाही, मी सगळ्यांना मॅडम म्हणते. ही घुशी मॅडम जी आहे फिरायला गेली आहे बाहेर, आणि तिच्या आईच्या घरी गेली आहे ती. मग नंतर सगळीकडे फिरतच आहे ती, कारण ती तिच्या आता म्हणजे त्याच्यामध्येच असते, काय म्हणतात ते, तिच्या झोपडपट्टीमध्येच असते ती. तर ये चाळीच्या घरातच असते पडलेली, कधी कधी घरात बसते, कधी कधी ते छोटं किचनमध्ये साफसफाई दाखवते, कधी भांडी घासून दाखवते, कधी काय ते मी व्हेज खाते म्हणून सांगून नॉनव्हेज बनवून दाखवते, मी व्हेज खाते म्हणून कधी कधी ते काय ते तळून दाखवते, करते मी व्हेज खाते म्हणून सगळं करून दाखवते, व्हेज नॉनव्हेज करून दाखवते. ते झालं. तर आता काय झालं, ती फिरायला गेली आहे बाहेर, आणि घरी आहे तिचे सासरे, ठीक आहे. तर कोणीतरी एक बाई आली म्हणे, आणि म्हणजे इन्क्वायरी केली, कारण हिने हिच्या टेलरचे म्हणजे नंबर दिला, हिचे सोन्याच्या दुकानाचा तिथला नंबर दिला, कुठे हॉटेलाचा सगळं हॉटेल बिटेलचा नंबर दिला, ते कोणी नाही दिलं तिचा नंबर, म्हणजे ती कुठे राहते नाही दिलं, पण तिच्या घरी जी बाई आली होती तिने सगळीकडे इन्क्वायरी केली. आणि बघा, घुशी मॅडमला जेवण बनवून देणारी पण बाई आहे. घुशी मॅडम एवढं दाखवते म्हणजे आम्हाला किचनमध्ये, तिला किचनमध्ये हेल्प करणारी पण बाई आहे, ठीक आहे. घुशीला तरी घुशी कधी सांगितलं नाही, आज आलं बरं काल मला, म्हणजे मी आज ऐकलं घुशीच्या तोंडाने की तिला घरी किचनमध्ये काम करून हेल्प करून देणारी पण बाई आहे. हो हो, सेलिब्रिटी आहे ना, 10 लोकं बोलवतात, म्हणजे बोलवतात म्हणजे कुठे, कसं नाही हो, कामासाठी म्हणजे आमचं असं प्रमोशन करा, आमचे इकडे इथे या, आमची इथे अवॉर्ड फंक्शन आहे, इथे या, असं या, तसं या, असं लोकं बोलवतात ना. मग जाते ना घुशी उडत उडत, तसं हो. तर घुशीला किचनमध्ये हेल्प करायला पण आहे बाई. तर त्या किचनमध्ये हेल्प करणाऱ्या बाईला, त्या जी बाई होती, तिने आग्रह केला की ना मला आहे ना तू घुशीच्या बिळात घेऊन जा. तर तिने नाही मॅडम नाही आहे घरी असं सांगितलं, पण तरी त्या बाईला कळलं नाही, एवढा उत्साह होता त्या बाईला, काय त्या घुशीच्या बिळामध्ये जायचं होतं काय माहीत. तरी त्या कामवाली बाईने नेलं, आणि ते सासऱ्यांना पण म्हणजे समजत नाही का, मुंबई शहरामध्ये राहणारे म्हणजे लोक असतात ना ते सतर्क असतात, तसं अनोळखी लोकांना घेतच नाही, 50-60-70 झालेले लोकंसुद्धा घेत नाही, ज्यांना बघितलेलंच नाही आहे, ज्या लोकांशी बोललेलंच नाही आहे, त्या व्यक्तीला तुम्ही सगळं घर दाखवतात, म्हणजे किती डॅश बघताय तुम्ही. मंद लोक आहात तुम्ही, मंद का मंद आहात, कारण ज्या अरे लहान मुलंसुद्धा अनोळखी लोकांना ना घरामध्ये घेत नाही. आम्हीसुद्धा लहान असताना, आम्ही पण मुंबई शहरात मोठे झाले आहेत, असं क्यूओलमधून कोण आहे आत्तासुद्धा, कोणीही दरवाजा खटकला ना असं, दरवाजा टपटप बेल मारले तरी कोण आहे असं बघून, जर आपल्या ओळखीचा नसेल तर आम्ही घरात नाही घेत. लहान असतानासुद्धा मुंबईसारखी बिल्डिंगमध्ये आम्ही
फ्लॅटमध्ये राहायचो, जसं कोणी आले ना असे यायचे भुसे घुसकळ लुखे लफंगे चोरटे लोक यायचे माहीत आहे का. तर आम्ही जी बी आपलं असतं दरवाज्याला काय म्हणतात त्याला, त्याच्यामध्ये बघूनच आम्ही हे करायचो, दरवाजा ओपन विपन करायचो. आणि अनोळखी व्यक्ती फक्त तुमच्या सुनेचा फोटो दाखवून किंवा तुमच्या मॅडमचा फोटो दाखवून तुमच्या घरी आणते, जर त्या बाईच्या हातात दाग म्हणजे काय म्हणतात गन बीन असतं किंवा काय असतं, तुम्ही यूट्यूबमध्ये तुमची ज्वेलरी दाखवतात, तुमचं प्रमोशनचं काम दाखवतात, ते मशिनी दाखवतात, सगळं दाखवतात, सगळा तुम्ही तुमचं फॅमिलीचं सगळं दाखवून टाकलेलं आहे वरती खालती सगळं यूट्यूबमध्ये व्हिडिओ दाखवतात. मग त्या बाईला तुमच्या सासऱ्याने घरात सगळं घर दाखवलं म्हणे, म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे. असं तर मी मुंबईमध्ये किती लोकं बघितले आहे की दुकान भर असतं आणि हिप्नोटाईज करूनसुद्धा असं चोरी करून नेतात. जर ती बाई कोण असती तिने घरात येऊन हिप्नोटाईज करून तुमच्या सासऱ्याच्या गळ्याची चेन किंवा तुमच्या घरातलं सोनं बिनं, कारण जे तुम्ही सगळं यूट्यूबमध्ये दाखवून ठेवलेलं आहे, असं झालं आहे पुष्कळ प्रकरण. मी अगोदरसुद्धा म्हणजे सांगितलं आहे की एका बाईने तिचं फेसबुक ॲप अकाउंट ओपन करून ठेवलं होतं आणि ते सगळं दागिने दाखवले होते, तिचे घरचे लोक तिला काय नावाने बोलवतात हे सगळं तिने म्हणजे टाकलं होतं. असं करून रात्री 2 वाजता त्या बाईच्या घरी कोणीतरी नॉक केलं आणि तिच्याच आईवडिलांच्या घरी तिला काय नावाने बोलवतात ना त्या नावाने बोलून तिला वाटलं तिचे गावचे कोण आहेत. तर तिने दरवाजा ओपन केला आणि त्यांनी बंदूकच्या गन पॉईंटवर तिने काही काही थोडे मोजके ज्वेलरी दाखवले, पण तो बोला नाही तू त्या दिवशी तो हार टाकला होता ना तो पण दे. मग जबरदस्ती करून त्यांनी गन पॉईंटवर सगळे ज्वेलरी काढून घेतले माहिती आहे का. आणि इथे तर सगळं यूट्यूबवर ह्या लोकांचा म्हणजे असतो. आता ते मी हा विषय मी का सांगितला, कारण मला ह्या लोकांचं ना मंदबुद्धी वाटले. हे लोकं सासऱ्याला पण काही अक्कल नाही आहे का व्हिडिओ म्हणजे असं घरात अनोळखी व्यक्तीला. तुमची सून कुठे कुठे जाते, कुठे कुठे यूट्यूबवर काय काय प्रोग्रामला जाते, मग तुम्ही तो तिचा फोटो बघून ते कामवालीला पहिलं काढा, ते कामवालीने ती तुमचा फोटो बघून तिला आणलं घरात, हो आणि करा लोकांना एप्रिल फूल किंवा फूल करा, मग तुम्हाला पण असंच होईल. बरोबर आहे की नाही माहिती. दुसरं आणखी एक विषय मी आता विसरूनच गेले बाबा, पुष्कळ विषय होते. हां थांबा जरा. ही बाई म्हणते की तुम्ही माझ्या घरी येऊ नका, असं येऊ नका, तसं येऊ नका. मग ही बाई काय करते माहिती आहे का, हिला म्हणजे हिच्यावर कोणी जे रोस्ट व्हिडिओ, आता रोस्टिंगवाले जे व्हिडिओ करतात ना ह्यांचे पॉईंट्स बघूनच व्हिडिओ बनवतात. ऐका तुम्ही, ह्या बाईवर व्हिडिओ जे कोणी बनवले आहेत रोस्टिंग केले आहेत, तर तिचे जे पॉईंट्स तिचे जे मुद्दे आहेत त्या लोकांना पटले नाही, ते त्यांच्यावर व्हिडिओ बनवले, तर कमेंट करणारे जे लोक हिला कमेंट करतात त्यांना रोस्टिंगवाल्यांना, तर त्या कमेंटवाल्यांचं प्रोफाईलवर जाऊन त्यांना त्यांच्यावर असलेले खाली त्यांनी नंबर दिलेले असतात ना, तर तिथे जाऊन फोन करून त्या बाईचा ॲड्रेस विचारते. जर तुझ्या घरचा ॲड्रेस विचारून तुझ्या घरी नाही यायचं म्हणताना, तर त्या रोस्टिंग चॅनलवर कमेंट ज्यांनी कमेंट केली आहे ना त्याच्या ह्याच्यावर जाऊन ते नंबर काढून तू फोन करते, म्हणजे हे कितपत बरोबर, म्हणजे तुम्ही केलेलं बरोबर आणि दुसऱ्यांनी केलेलं ओ माय गॉड. सड्डा कुट्टा टॉमी असं झालं हे. बरोबर आहे की नाही मैत्रिणीनो. मग हे जे जसं करणार तसंच भेटणार ना भैयांनी कसं नाही हो, भैयांनी म्हणजे भैयाची बायको नाही बरं का, मी असं म्हणते. अरे बापरे काय लोक आहेत, म्हणजे स्वतःचा ॲड्रेस नाही म्हणजे स्वतःच्या घरी नाही यायचं, आणि हे लोक जर कोणी रोस्टिंग केलं तर बोलतात ही बाई ना कुठे भेटली, मग तुम्ही बघितली असेल ना तर या बाईचा ॲड्रेस मला नक्की सांगा. हां मी तिला घरी जाऊन विचारणार तू का केलं आणि तुझ्या घरी लोकांनी नाही यायचं, मग दुसऱ्यांच्या घरी जाऊन तू विचारायचं का तू माझ्या व्हिडिओ का केलं. तुमच्या लोक व्हिडिओ बनवतात ना ते बरोबर बनवतात, ठीक आहे ना. तुमच्यावर जे रोस्टिंग चॅनल व्हिडिओ बनवतात ना बरोबर बनवतात. आणि शेवटी आम्हाला सगळं समजलं की सगळे एकाच आहे ना,
माळ्याच्या म्हणी आहेत, सगळे भंगारच आहेत, भंगार. स्वतःच्या घरी कोणी यायचं नाही म्हणे लोकांनी, आम्ही नसतो. आणि जर घरी असली तरी सुद्धा त्यांना त्यांच्या त्यांच्याकडे जाऊन, म्हणजे जिथे आहे तिथे जाऊन भेटून यायचं, म्हणजे स्वतःच्या घरी नाही यायचं कोणी. हो कसे येणार, ते कामवाली बाई गेलेली असते ना, मग चहा वेळीला करून द्यावा लागेल. कसं आहे कसं काय ग बाई, तुझ्या घरी सगळं ते पगारोचं आहे ना, त्याच्यातूनच करून द्यायचं. पगाराचं कॉफी फिल्टर आहे आणि काय काय आहे, ज्यूस मेकर आहे, बादाम मिल्क शेक करायचं मशीन आहे, द्यायचं करून. तुमच्या घरी तुमचे सबस्क्रायबरांनी तुमचे व्हिडिओ पाहूनच व्यूज येतात, पैसे भेटतात. आणि ते सबस्क्रायबर घरी आलं तर नाही चालत का, लोकांचे ॲड्रेस तर फिरत असतात विचारत. मला यांचा ॲड्रेस भेटून द्या, मी घरी जाऊन त्यांच्या बोलणार. ओ माय फुट, जैसे को तसा, कैसा मजा आया, मेरे को तो बहुत मजा आया. हां आणि करा मस्त, आणि दाखवा घर, आणि दाखवा चाळीचं घर, आणि दाखवा वरचं घर, आणि दाखवा ते कोल्हापूरचं घर, सगळं दाखवा. आईचं घर, सासऱ्याचं घर, गावचं घर, सगळं शो ऑफ करा आणि मग बसा आबुंबलत. कशी भीती वाटली ना, भीती वाटली की नाही बाबा, कशी भीती वाटली की नाही. तसंच दुसऱ्यांना धमक्या द्यायच्या किंवा भीती नाही वाटत, आहेत देव बघत आहेत मैत्रिणीनो, देव आहे आम्हाला माहिती आहे. तर चला मैत्रिणीनो, व्हिडिओ बघितल्यास नक्की लाईक शेअर आणि काय करायचं कमेंट करा. बाय बाय.